शिरपूर पीपल बँकेवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न, सुरक्षा रक्षकावर मिरची पूड फेकत टॉमीनं मारहाण। सुरक्षा रक्षकानं दरोडेखोरांशी केलेली कडवी झुंज, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झाली कैद। शिरपूर दी पीपल्स बँकेच्या शहरातील महाराजा कॉम्प्लेक्समधील मुख्य शाखेत रात्रीच्या सुमारास दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या अज्ञाताने सुरक्षा रक्षकाच्या डोळ्यात मिरची पूड फेकत टॉमीने मारहाण केल्याची घटना सोमवारी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास घडली असून सुरक्षा रक्षकाने आरोड्या मारल्याने संशयित घटनास्थळावरून पसार झालाय। मात्र सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून शहर पोलीस ठाण्यात सोमवारी सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी सुरक्षा रक्षक योगेश संजय पाटील वय 30 राहणार निमझरी नाका यांनी फिर्याद दाखल केली आहे। शिरपूर शहरातील महाराजा कॉम्प्लेक्समधील दी शिरपूर पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या मुख्य शाखेत 16 जानेवारी 2022 रोजी संध्याकाळी 7 वाजेपासून ते दिनांक 17 जानेवारी 2022 रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत सुरक्षा रक्षक म्हणून बँक व बँकेचे ATM मशीनवर देखरेख करीत असताना 17 जानेवारी 2022 रोजी रात्री 2 वाजेच्या सुमारास तोंडाला व डोक्याला कापडी रुमाल बांधलेला अनोळखी व्यक्तीने जवळ येत डोळ्यात तिखट पावडर टाकीत काहीतरी हत्याराने डोक्यावर हातावर मारहाण केल्याने जोरजोरात ओरडल्याने कॉम्प्लेक्समधील लोकांनी धाव घेतल्याने अज्ञात संशयित घटनास्थळावरून पसार झाला असल्याची फिर्याद दाखल केली। दाखल फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी घटनास्थळावरून CCTV फुटेज शहर पोलिसांनी गोळा केले असून तपास सुरू केला आहे। माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर। योग्य करत असताना माझ्यावरती हल्ला झाला। समोरून जिन्यामधून एक व्यक्ती आला, त्याने माझ्यावर हल्ला केला। नेमकं काय केलं? नेमकं त्याने चटणी उडवण्याचा प्रयत्न केला माझ्यावरती। पहिल्याने मी टेबलवरती बसलेलो होतो, तर त्याने चटणी उडवताना हल्ला केला माझ्यावर। डोक्याला काय मारलं? डोक्याला हे होता, कोरता। हाताला पण लागलं? हो, हाताला बी लागलेलं आहे। किती ठिकाणी लागलं आहे? 4 ठिकाणी घाव आहे। असं आहे का? हो। रात्री किती वाजता घडलं होतं हे? 2:40 ते 2:40